सोलेनियस क्रॉप्स मधला एक्झाम्पल आपण हे बघितलं बघा, पोपुलेट लिस्ट ऑफ टोमॅटो अँड देअर मॅनेजमेंट. ओके,
आवाज आते है? पटकन रिप्लाई करा दे, रेंज नहीं है. यस मैम. ओके तर बघा की पेस्ट ऑफ टोमॅटो अँड देअर मॅनेजमेंट. तर बघा की फर्स्ट आपण पेस्ट बघतो टोमॅटो फ्रूट बोरर. तर तीच एक इम्पॉर्टंट आहे की जे तुम्हाला लिहायला येते. तर टोमॅटो फ्रूट बोरर सायंटिफिक नेम इज द हेलिकोवर पार्मिजेरा. ओके तर बोरर साईज म्हणजे ऑर्डर असणार आहे लिपिडोप्टेरा आणि फॅमिली इज द नॉक्टिडी. ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. बोरर्स आहेत तर लिपिडोप्टेरा मध्ये येतात बोरर. ओके तर सायंटिफिक नेम आहे हेलिकोवर पार्मिजेरा. टोमॅटो फ्रूट बोरर सायंटिफिक नेम इज हेलिकोवर पार्मिजेरा. फॅमिली इज द नॉक्टिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द सिरियस पेस्ट ऑफ टोमॅटो वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन द ट्रॉपिक सब ट्रॉपिक अँड द वॉर्मर टेम्परेट रिजन्स ऑफ द वर्ल्ड. ओके तर कुठे कुठे ही पेस्ट तुम्हाला ऑब्झर्व होते ते सांगितले. इन द ट्रॉपिक रिजन, सब ट्रॉपिक रिजन अँड द टेम्परेट रिजन मध्ये. ओके जिथे टेम्परेचर जास्त नसते किंवा फार कमी नसते. ओके इट इज सिरियस पेस्ट ऑन तूर आणि ग्रामवरची पण ही एक सिरियस पेस्ट आहे. ओके दॅट इज द टोमॅटो फ्रूट बोरर. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स बघा फक्त सिरियस पेस्ट आहे आणि कुठल्या रिजन मध्ये तुम्हाला ऑब्झर्व होती ते बघा. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. ओके दिस इज द लार्वल स्टेज. इमेज मध्ये तुम्हाला दिसते ती कसली स्टेज आहे, लार्वल स्टेज. ओके तर पर्टिक्युलरली ऑर्डर लिपिडोप्टेराच्या लार्वल स्टेजला काय म्हणतात, कॅटरपिलर. ओके तर ही स्टेज कुठली, लार्वल आहे. तर बघा की कॅटरपिलर्स, कॅटरपिलर्स काय आहेत की आर द वॅरिंग कलर, वेगवेगळ्या कलरचे कॅटरपिलर्स असतात. बॉडी कवर्डेड विथ रेडिएटिंग हेअर्स. बॉडी जी त्यांची असते ती कवर्ड विथ रेडिएटिंग हेअर्स. रेडिएटिंग म्हणजे उभा राहिलेले हेअर्स. ओके जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या ह्याच्यात बघा, इमेज मध्ये बघा की तुम्हाला दिसत असतील की त्यांच्या त्याच्या बॉडीवरचे जे हेअर्स आहेत ते असे म्हणजे उभा राहिलेत. ओके दॅट इज द रेडिएटिंग हेअर्स. देन इनिशियली ब्राऊन कलरचे असतात कॅटरपिलर्स. देन लेटर टर्न ग्रीनिश. नंतर त्या काय होतात की ग्रीनिश कलरचे होतात विथ अ डार्कर ब्राऊन लाईन अलॉंग विथ अ साईड ऑफ द बॉडी. ओके तर इमेज मध्ये बघू शकताय तुम्ही तर त्यांच्या बॉडीवरती बघा की डार्क लाईन तयार झालेली आहे, ब्रोकन लाईन्स अलॉंग द साईड ऑफ द बॉडी. ओके तर हे आहेत कॅटरपिलर्स. कॅटरपिलर्स वेगवेगळ्या कलरचे असतात आणि इम्पॉर्टंट आहे की बॉडी इज कवर्डेड विथ अ रेडिएटिंग हेअर्स म्हणजे उभा राहिलेले जे हेअर्स आहेत, केस आहेत उभा राहिलेले ते त्यांच्या बॉडीवरती तुम्हाला दिसतात. ओके दिस इज द लार्वी ऑफ टोमॅटो फ्रूट बोरर. देन सेकंड इज द मॉथ. मॉथ मीन्स कुठली स्टेज आहे, अडल्ट स्टेज आहे. ओके तर इमेज मध्ये दिसतंय ते काय की टोमॅटो फ्रूट बोरर आहे, तुम्हाला स्पॉटिंगला पण असतंय. ओके तर जे काही अडल्ट स्टेज आहेत किंवा मॉथ्स आहेत ते काय असतात, स्टाउट असतात म्हणजे मजबूत असतात, मिडियम साईजचे असतात आणि लाईट येलोविश ब्राऊन असतात. ओके देन त्यांचे फोर विंग्स. फोर विंग्स काय असतात की आर पेल ब्राऊन, पेल ब्राऊन असतात विथ अ डार्क ब्राऊन सर्क्युलर स्पॉट इन अ सेंटर. सेंटरला सर्क्युलर स्पॉट असतात. आणि हँड विंग्स आर अ पेल स्मोकी व्हाईट विथ अ ब्लॅकिश आउटर बॉर्डर. ओके तर हँड विंग्स आणि फोर विंग्स कसे असतात बघा ते दॅट इज मॉथ. एवढं काही तुम्हाला आयडेंटिफिकेशन इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे तुम्ही लिहिलंच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला फुल मार्क पाहिजे असलं तर लिहू शकताय तुम्ही. ओके तर बघा की मेनली लाईफ हिस्ट्री, लाईफ हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला पर्टिक्युलर प्रत्येक क्रॉपला लिहिलीच पाहिजे. ओके थोडा ऑप्शनल आहे, मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन तुम्ही लिहा अगर लिहू नका, पण दुसरे जे पॉईंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आणि मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन हे थोडं मायनर आहे, लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय. ओके देन लाईफ हिस्ट्री आणि त्याच्यानंतर जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत म्हणजे लिहिलंच पाहिजे तुम्ही कंपल्सरी. ओके तर बघा की लाईफ हिस्ट्री, लाईफ हिस्ट्री म्हणजे काय की ऑर्डर लिपिडोप्टेरा आहे. लिपिडोप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे चारही स्टेज असणार आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ओके द फर्स्टली एग्स बघा, कुणाला काय झालंय, एग्स टेंडर पार्ट, एग्स दॅट इज ओविपोझिशन कुठे होत आहे, टेंडर पार्ट ऑफ द लिव्ज अँड द प्लांट्स. ओके थोड्या वेळाने मला कळतंय, टेंडर पार्ट ऑफ द लिव्ज ऑर द प्लांट्स. देन लार्वा, लार्वल लार्वल पिरियड किती सांगितलंय तू, 18 to 25 days. देन प्युपेशन इन सॉइल अँड लाईफ सायकल इज कम्प्लिटेड 5 to 6 days.
ओके सर इम्पोर्टेंट है वही पोजीशन प्यूपेशन हे चला लेक्चर अटेंड करायचं नाही ना त्यांनी नाही केलं तरी चालेल मूर्ख एग्स टेंडर पार्ट ऑफ द लीव्स अँड द एग्स ऑर ओविपोजिशन टेंडर पार्ट ऑफ द लीव्स अँड द प्लांट्स देन लार्वल पीरियड आहे 18 to 25 डेज अँड प्युपेशन इन सॉइल लाईफ सायकल इज कम्प्लिटेड 5 to 6 डेज ओके तर हे लाईफ सायकल आहे फर्स्टली जे तुम्हाला इमेज मध्ये दिसत ते एग्स आहेत देन सेकंड इज द लार्वा आहेत देन प्युपा आणि अडल्ट आहेत ओके तर ह्या लाईफ स्टेजेस आहेत देन बघा की नेचर ऑफ डॅमेज नेचर ऑफ डॅमेज म्हणजे नेचर ऑफ डॅमेज इम्पॉर्टंट आहे तर बघा फर्स्टली यंग लार्वा फीड ऑन अ टेंडर फोलिएज जे यंग लार्वा असतात डॅमेजिंग ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर ओके तर फर्स्टली ज्या यंग लार्वा आहेत यंग लार्वा फीड ऑन अ टेंडर फोलिएज ज्या यंग लार्वा आहेत त्या टेंडर फोलिएज म्हणजे जी कोवळी पानं असतात त्याच्यावरती त्या किंवा टेंडर फोलिएज आहेत त्याच्यावरती ते फीड करतात देन फुलग्रोन लार्वी आहेत विच इज अटॅक्स द फ्रुट्स ते काय करतात की फ्रुट्सला अटॅक करतात फ्रुट्सवर अटॅक करतात आणि ज्या फुलग्रोन लार्वे आहेत त्या काय करतात दे बोर द सर्क्युलर होल्स एंटर्स द फ्रुट अँड फीड ऑन अ इनर कंटेंट ऑफ द फ्रुट ओके देन लेटर इट इज इन्फेक्टेड बाय फंजाय अँड बॅक्टेरिया विच इज स्पॉइल्ड कम्प्लिटली ओके देन काय होतं की पहिल्यापासून बघा तुम्हाला ज्यांना खरंच ज्यांना असं एवढं काय करायचं ना असं अॅनिमेशन इथं मध्येच त्यांनी लेक्चर अटेंड करायचं नाही ज्यांना करायचं त्यांना तर करू द्या म्हणजे मी ठरवलं होतं तुम्हाला नाही बोलायचं पण तुम्ही कधी सुधारणार नाहीत ओके तर बघा की नेचर ऑफ डॅमेज इम्पॉर्टंट आहे तर फर्स्टली जे यंग लार्वा काय करतात ज्या फुल ग्रोन लार्वी काय करतात हे वेगवेगळं जे आहे ते लक्षात ठेवा ज्या यंग लार्वा आहेत विच इज फीड ऑन अ टेंडर फोलिएज यंग लार्वा टेंडर फोलिएज वर फीड करतात आणि फुल ग्रोन लार्वा अटॅक्स द फ्रूट तर बघा की यंग लार्वा टेंडर फोलिएज वर करतात आणि फुल ग्रोन लार्वी फ्रुट्स वर अटॅक करतात दे बोर द सर्क्युलर वर्ल्ड होल्स ते काय करतात की टोमॅटोचं जे फ्रुट्स आहे त्याला काय करतात की पंक्चर करतात किंवा होल पाडतात आणि त्या फ्रुट्स मध्ये आत जातात आणि आतलं जे टोमॅटोचं इनर कंटेंट आहे त्याच्यावरती फीड करतात ओके देन इफ द फ्रूट इज बिगर इन साईज जर फ्रूट बिग साईज मध्ये असलं इट इज ओनली पार्टली डॅमेज बाय कॅटरपिलर तर ते पार्टली डॅमेज कोण करतंय कॅटरपिलर करतंय अँड लेटर इट इज इन्फेक्टेड बाय फंजाय अँड द बॅक्टेरिया विच इज स्पॉइल्ड कम्प्लिटली ओके जर तुमचं फ्रूट बिग साईजचं असलं तर काय बघा की पार्टली डॅमेज कोण करतंय फर्स्टली कॅटरपिलर्स करतात आणि राहिलेलं जे फ्रूट आहे त्याच्यामध्ये काय होतंय इन्फेक्शन होतंय फंजाय आणि बॅक्टेरियाचं त्याच्यामुळे तुमचं ते फ्रूट कम्प्लिटली कम्प्लिटली डॅमेज होतंय ओके द लार्वी मूव फ्रॉम मूर्ख आहेत का तुम्हाला काही समजत नाही का ठीक आहे तुम्हाला असंच करायचं असलं ना तर मी नाही शिकवणार पुढचं काय मला दिसतंय आणि मी नोट डाऊन पण करते कोण काय काय करत आहे आज तुम्ही थोड्या वेळाने ग्रुपमध्ये रिमूव्ह असाल इथं नाव येत आहे एवढं लक्षात आवाज ठेवा की तुम्ही असं काय केलं ना तिथं मला नाव इंडिकेट होतंय कोण करतंय ओके द लार्वी तर फर्स्टली द लार्वी मूव्ह फ्रॉम वन फ्रूट टू अनदर फ्रूट ओके जर तुमचं फ्रूट जर बिगर साईजचं असलं तर इट इज ओनली पार्टली डॅमेज बाय कॅटरपिलर तर पार्टली डॅमेज कोण करतंय कॅटरपिलर करतंय आणि राहिलेलं जे फ्रुट्स आहे त्याच्यामध्ये काय होतं इन्फेक्शन होतंय फंजाय आणि बॅक्टेरियाचं ओके देन लार्वी तर परत लार्वी काय करतात मूव्ह फ्रॉम वन फ्रूट टू अनदर फ्रूट ओके एका फ्रूटमधून काय करतात की त्या दुसऱ्या फ्रूटमध्ये जातात आणि सिंगल कॅटरपिलर डॅमेज ऑर द डिस्ट्रॉय द 2 to 8 फ्रुट्स दोन ते आठ फ्रुट्स ते डॅमेज करू शकतात एक लार्वी ओके तर हे नेचर ऑफ डॅमेज आहे हेलिकोवर पार्मिजेरा दॅट इज द टोमॅटो फ्रूट बोरर तर इम्पॉर्टंट आहे तर बघा की याच्यामध्ये जे काय फापट सारा काही लिहायचं नाहीये तुम्हाला काय लिहायचं आहे की पर्टिक्युलरली लिहायचं आहे बरं बघा की यंग मी थोड्या वेळाने विचारणार आहे ओके तर बघा की पर्टिक्युलर यंग लार्वा असतात त्या कशावर फीड करतात टेंडर फोलिएजवर आणि फुल ग्रोन लार्वा असतात त्या अटॅक द फ्रुट्स ओके तर हे लक्षात ठेवा देन जे फुलग्रोन लार्वी असतात ते काय करतात टू पंक्चर द फ्रुट्स किंवा टू बोर द फ्रूट देन एंटर इन टू द फ्रूट अँड देन द फीड ऑन अ इनर कंटेंट ऑफ द फ्रूट ओके देन इफ द फ्रूट इज बिगर साईज जर फ्रूट तुमचं जर बिगर साईजचं असलं इट इज ओनली पार्टली डॅमेज बाय द कॅटरपिलर
ओके तर हे लक्षात ठेवा. जर तुमचं फ्रूट बिगर साईजचं असलं तर ते पार्टली डॅमेज काय करतात, कॅटरपिलर करतात. कॅटरपिलर काय डॅमेज केले तुम्हाला, दे बोर्स द सर्क्युलर होल्स एंटर्स द फ्रूट अँड फीड ऑन अ इनर कंटेंट ऑफ द फ्रूट. अँड तुमचं जे पार्टली डॅमेज झालेलं असतं आणि पार्टली तुमचं चांगलं राहिलेलं असतं ते काय करतात की विच इज इन्फेक्टेड बाय अगेन फंजाय अँड द बॅक्टेरिया. मग त्यामुळे तुमचं कम्प्लिटली फूड फ्रूट स्पॉइल होत आहे. ओके आणि मग काय करतं की लार्वी द लार्वी मूव फ्रॉम पाटील. कोण आहे तू बघ थोड्या वेळानं तुझं. ओके तूच करतोयस मगापासून. फ्रॉम वन फ्रूट टू अनदर फ्रूट. एक द लार्वी मूव फ्रॉम वन फ्रूट टू अनदर फ्रूट. मग एवढं सगळं केल्यानंतर काय करतात की लार्वा ते फ्रूट कम्प्लिटली डॅमेज झाल्यानंतर ती लार्वा एका फ्रूट मधून दुसऱ्या फ्रूट मध्ये अनदर फ्रूट मध्ये ती जाते. ओके द सिंगल कॅटरपिलर इज अ डिस्ट्रॉय द टू टू एट फ्रूट. दोन किंवा दोन ते आठ फ्रूट्स ते डॅमेज करतात. ओके तर पर्टिक्युलरली तुम्हाला इमेज मध्ये दिसतंय ते नेचर ऑफ डॅमेज आहे. ओके तर बघा की यंग लार्वा काय करतात, फुलग्रोन लार्वी काय करतात. ओके यंग लार्वा टेंडर फोलिएजवर फीड करतात, फुलग्रोन लार्वा काय करतात, फुलग्रोन लार्वा दे बोर द सर्क्युलर होल्स. ठीक आहे आजचं आपलं लेक्चर संपले. त्या कोण पाटील आहे त्याला मूर्ख आहेस काय तू? एकच मिनिट. परत एकदा सांगते की तुम्हाला जर लेक्चर अटेंड करायचं नसला आणि असला फालतूपणा करायचा असला, ओके स्पेशली मुलं, तर तुम्ही अजिबात लेक्चरला यायचं नाही. ओके नाहीतर मी तुम्हाला काढून टाकणार आहेत ना. थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. ओके तर आपण एक फर्स्ट फेस बघतोय, टोमॅटो फ्रूट बोरर. तर त्याचं सायंटिफिक नेम आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा. फॅमिली इज द नॉक्टिडिन. ऑर्डर इज द लिपिडप्टेरा. ओके तर बघा की आपण इम्पॉर्टंट बघा ओळ पोझिशन कुठं होतंय, टेंडर पार्ट ऑफ द लीव्स अँड द प्लांट्स. ओके तर नेचर ऑफ डॅमेज आपण बघत होतो, इतकं डिस्टर्बन्स करतात ना तसं तुम्ही कसं पास होत आहे बघू. एवढा त्रास आहे त्यांना तेवढा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे तर नेचर ऑफ डॅमेज इम्पॉर्टंट आहे. तर पर्टिक्युलर बघा की यंग लार्वा काय करतात, फुलग्रोन लार्वा काय करतात, यंग लार्वा काय करतात की टेंडर फोलिएजवर फीड करतात आणि फुलग्रोन लार्वी काय करतात विच इज अटॅक द फ्रूट्स. ओके तर फ्रूटवर अटॅक करतात आणि वरती काय करतात की टेंडर फोलिएजवर अटॅक करतात आणि दे बोर द सर्क्युलर होल्स एंटर द फ्रूट्स अँड द फीड ऑन द इनर कंटेंट ऑफ द फ्रूट. ओके देन इफ द फ्रूट इज बिगर साईज तर लक्षात ठेवा की विच इज पार्टली डॅमेज्ड बाय द कॅटरपिलर अँड लेटर इट इज इन्फेक्टेड बाय बॅक्टेरिया अँड द फंजाय. ओके देन अ सिंगल कॅटरपिलर इज डॅमेज्ड टू टू एट फ्रूट्स. ओके तर हे पर्टिक्युलरली तुम्ही टोमॅटो बघत असाल घरी तर तुम्ही हे बघितलं असेल. ठीक आहे तर हे तुम्हाला बऱ्यापैकी ऑब्झर्व होते. देन बघा मॅनेजमेंट, फर्स्टली काय करा की कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द इन्फेक्टेड फ्रूट्स अँड
grown up larvae. Okay, तर फर्स्टली जे इन्फेक्टेड फ्रुट्स आहेत विच इज आर कलेक्टेड अँड डिस्ट्रॉइड, आणि ज्या लार्वी आहेत त्याही तुम्ही कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा. ओके, देन बघा, ग्रो सायमल्टेनियसली 40 days ओल्ड अमेरिकन टॉल मेरीगोल्ड अँड 25 days ओल्ड टोमॅटो सिडलिंग ॲट अ 1:60 रोज. ओके, तर बघा की इथं काय की टोमॅटो मध्ये म्हणजे हे काय ट्रॅप क्रॉप लावलंय. ट्रॅप क्रॉप म्हणजे काय येते का आता? ट्रॅप क्रॉप म्हणजे काय? असं क्रॉप की त्याच्याकडे अॅग्रिकल्चर पेस्ट अट्रॅक्ट होतील. ओके, तर टोमॅटो मध्ये काय लावलंय की टोमॅटो मध्ये मेरीगोल्डचं प्लांट लावलंय. तर इथं पर्टिक्युलरली सांगितलंय की ग्रो सायमल्टेनियसली 40 days ओल्ड अमेरिकन टॉल मेरीगोल्ड. ओके, जर जे मेरीगोल्डचं प्लांट आहे ते किती 40 days आहे, आणि जे टोमॅटोचं प्लांट आहे ते 25 days आहे. ओके, तो कसं लावा ते 1:16 रोज. 1:16 रोज म्हणजे अमेरिकन टॉल मेरीगोल्डचं 1 row लावली तर 16 रोज टोमॅटोचे लावा. ओके, तर ऍज अ ट्रॅप क्रॉप यूज केलंय मेरीगोल्ड. ओके, ट्रॅप क्रॉप का? की जे टोमॅटोवर येणाऱ्या पेस्ट आहेत त्या काय होतील, त्या पेस्ट मेरीगोल्डकडे अट्रॅक्ट होतील. ओके, मेरीगोल्ड म्हणजे झेंडू. तर आफ्रिकन टॉल जी त्याची व्हरायटी आहे मेरीगोल्ड, तर ती ग्रो करा इन टोमॅटो. तर किती रोज सांगितलं? मेरीगोल्डच्या 1 row लावा आणि 16 रोज ऑफ टोमॅटो. ओके, तर हे एक ट्रॅप क्रॉप, ऍज अ ट्रॅप क्रॉप यूज करा मेरीगोल्ड. देन काय करा की प्लॉविंग करा. आता प्लॉविंग माहिती आहे तुम्हाला की क्रॉप वुड बी एक्सपोज द पीपी विच इज कुड बी डिस्ट्रॉय बाय द बर्ड्स. ओके, तर हे प्लॉविंग करा म्हणून सांगितले. देन सेटअप द फेरोमोन ट्रॅप. फेरोमोन ट्रॅप सेटअप करा विथ हेलिलूर. ओके, तर फेरोमोन ट्रॅप मध्ये काय यूज करा? हेलिलूर. ओके, तर पर्टिक्युलरली तुम्ही जर ह्या पेस्टचं नाव बघितलं, सायंटिफिक नेम काय आहे की हेलिकोर्पा अर्मिजेरा. ओके, तर हेलिलूर, तर ह्या पर्टिक्युलर पेस्टसाठी यूज करतात हेलिलूर. तर तुम्ही फेरोमोन ट्रॅप्स बघितले, जसं फॉर एक्झाम्पल फेरोमोन ट्रॅप्स मध्ये वरती अडकवायला काय असते की एक असं हुक असते, आणि त्या हुक मध्ये तुम्हाला हेलिलूर मिळते. त्या ते हेलिलूर तुम्ही म्हणजे एक टॅबलेट सारखं असते हेलिलूर. तर पर्टिक्युलर जसं स्पोडोप्टेरा लुतुरासाठी काय कुठलं वापरतात? स्पोडोलूर वापरतात. तसं इथं हेलिकोबर पार्मिजेरासाठी काय वापरले? हेलिलूर. जर ते असं टॅबलेट सारखं असते, ते तुम्ही काय करायचं की जो तुमचा ट्रॅप आहे त्या ट्रॅपमध्ये इन्सर्ट करायचं. ओके, म्हणजे काय होईल की तुमचं जे हेलिकोवर्पा अर्मिजेरा आहे ती पेस्ट ती त्या लूरकडे अट्रॅक्ट होती. ओके, तर काय सांगितले की फेरोमोन ट्रॅप सेटअप करा विथ द हेलिलूर ॲट अ 12 per hectare. 12 per hectare तुम्ही ते अप्लाय करा. देन ग्रो लेस ससेप्टिबल व्हरायटीज. जर काय सांगितले की लेस ससेप्टिबल व्हरायटीज ग्रो करा, दॅट इज जर व्हरायटीजची नावं सांगितले तर रुपाली, रोमा, पुसा, रेड प्ल्यूम. ओके, देन बायोलॉजिकल कंट्रोल सांगितलं, एक स्प्रे द बॅसिलस थुरंजेनिसिस 2 grams per liter. ओके, तर बघा की मॅनेजमेंट आहे. अजून आहेत बायोलॉजिकल कंट्रोल, अजून सांगितलं की रिलीज ऑफ ट्रायकोग्रामा प्रिटियोसम ऍट द रेट 1 lakh, नंबर ऑफ स्पेसिस NOS म्हणजे नंबर ऑफ स्पेसिस पर हेक्टर, रिलीज ऍट अन इंटरवल ऑफ 7 days स्टार्टिंग फ्रॉम फ्लावर इनिशिएशन स्टेज. ओके, जेव्हा फ्लावर इनिशिएशन स्टेज होईल त्याच्यानंतर 7 दिवसांनी हे प्रिडेटर आहे तो यूज करा. ओके, देन फॉर हेलिकोवर्पा आर्मिजेरा म्हणजे टोमॅटो फ्रूट बोरर साठी काय सांगितले? स्प्रे द HANPV, दॅट इज माहिती आहे HANPV तुम्हाला, हेलिकोवर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलिहेड्रॉसिस व्हायरसेस ऍट द रेट 250 LE म्हणजे लार्वल इक्विव्हॅलंट पर हेक्टर. ओके, ते त्याचं युनिट आहे लार्वा काउंट करण्याचं, लार्वल इक्विव्हॅलंट पर हेक्टर. ओके, तर हे एक तुम्हाला सांगितलं त्याचं स्प्रे करा. देन ट्रायकोग्रामा चिलोनिस ऍट द रेट 50,000 per hectare, रिलीज ऍट अ फ्लावर इनिशिएशन स्टेज. ओके, तर हे सांगितलं की बायोलॉजिकल कंट्रोल आहे ट्रायकोग्रामा चिलोनिस. देन अजून एक सांगितलंय क्रायसोपरेला कार्निया ऍट द रेट 50,000 eggs per hectare. ओके, तर हे सगळं बायोलॉजिकल कंट्रोल आहे. तर हे तुमची पेस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ह्याचं टोमॅटो फ्रूट बोराची पेस्ट किंवा जी अडल्ट स्टेज आहे ती लक्षात ठेवा, जी तुम्हाला स्पॉटिंगला असणार आहे, तुम्हाला ओळखायला यायला हवी आहे. त्याच्यानंतर कल्चरल मेथड, बायोलॉजिकल किंवा मेकॅनिकल जे काही मॅनेजमेंट आहे ते लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे. अमेरिकन टॉल मेरीगोल्ड ऍज अ ट्रॅप क्रॉप म्हणून लावतात, आणि त्याचं बघा की 1:16 रोज लावतात, म्हणजे 1 row मेरीगोल्डचे आणि 16 रोज टोमॅटोचे आहेत. ओके, देन फेरोमोन ट्रॅप हेही मेकॅनिकल कंट्रोल आहे विथ इन्सर्ट द हेलिलून, आणि ते किती लावतात? 12 per hectare. ओके, देन फॅसिलस थुरंजिस इथून सगळे आहेत ते सगळे बायोलॉजिकल कंट्रोल्स आहेत. तर व्हेरियस तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे,
त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल किंवा केमिकल्स कुठले यूज करतात. तर फर्स्टली एका कॉलम मध्ये व्हेरियस यातलं कुठलेही एक आधी इन्सेक्टिसाइड तुम्ही स्प्रे केलं तरी चालते. ते व्हेरियस इन्सेक्टिसाइड दिले विथ देअर डोस, तर तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते ठेवा. देन अझाडेरिक्टिन 2 ml पर लिटर, देन इंडो इंडोझकार 8 ml, देन फॉसिलॉन्स 13 ml पर 10 liter, देन किनॉलफॉस 1 ml पर लिटर. ओके, तर बरेचसे इन्सेक्टिसाइड असतात प्रत्येक पेस्टला. तर आज म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना लक्षात ठेवा दोन कल्चरल मेथड, दोन मेकॅनिकल, दोन बायोलॉजिकल. म्हणजे लिहिताना असं नाही की तुम्ही सगळे कल्चरल मेथड सगळं लिहिले असं नाही, तर पर्टिक्युलर तुम्ही प्रत्येक मेथडमधले ॲज अ दोन दोन कंट्रोल मेजर्स तुम्ही लिहा. ओके, तर कुठलेही दोन केमिकल्स तुम्ही लक्षात ठेवा. यातलं ट्रॅप क्रॉप फेरोमोन ट्रॅप, त्याच्यानंतर जे बायोलॉजिकल कंट्रोल्स आहेत, जे सगळे प्रिडेटर्स आहेत, ते सगळं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे होतं आपलं टोमॅटो फ्रूट बोरर आणि त्याचं नाव होतं हेलिकोवर पार्मिजेरा. ओके, फॅमिली इज द नॉक्टेरियन, ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, देन नेक्स्ट पेस्ट आहे सर्पेंटाईन लीप मायनर. ओके, तर टोमॅटोला काय असते की दोन पेस्ट असतात, ऍज अ याच्यासारख्या असते की टोमॅटो लीप मायनर आणि अजून एक असते सर्पेंटाईन लीप मायनर. ओके, तर पर्टिक्युलर दोघांचं सगळं वेगळं आहे, जसं सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे फक्त नाव बघा की तुम्हाला कुठला लीप मायनर विचारलाय. सर्पेंटाईन लीप मायनर जर तुम्हाला विचारलं असेल तर त्याचं सायंटिफिक नेम आहे लिरिओमायझा ट्रायफोली, फॅमिली इज द ऍग्रोमायझिडी आणि ऑर्डर इज द डिप्टेरा. ओके, तर डिप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे मॅगोट. ओके, तर हे एक लक्षात ठेवा की इट हॅज बीन इंट्रोड्यूस पेस्ट इन इंडिया थ्रू द क्रिझॅन्थिनम कटिंग्स. ओके, जे क्रिझॅन्थिनम कटिंग्स आहेत त्याच्या त्या कटिंग्स पासून ही म्हणजे फॉरेनमधून आलेली पेस्ट आहे. आणि क्रिझॅन्थिनम कटिंग्स असतात जे प्लांटिंग मटेरियल यूज केलं जातं क्रिझॅन्थिनम मध्ये. ओके, फ्लावर आहे ते, तर त्याच्या थ्रू ही पेस्ट आपल्या इंडियात आलेली आहे. ओके, तर नाव बघा, त्याचं नाव आहे सर्पेंटाईन लीप मायनर, सायंटिफिक नेम इज द लिरिओमायझा ट्रायफोली, फॅमिली इज द ऍग्रोमायझिडी आणि ऑर्डर इज द डिप्टेरा. ओके, देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन मायन्यूट ऑरेंज येलोविश अपोडस मॅगोट्स असणार आहेत. ओके, तर पर्टिक्युलर तुम्ही परत म्हणाल की इथं मॅगोट आहे इथं लार्व आहे, तर पर्टिक्युलरली मॅगोट्स म्हणजे काय की ऑर्डर डिप्टेराची लार्वल स्टेज आहे, दॅट इज द मॅगोट. ओके, मायन्यूट ऑरेंज येलोविश अपोडस मॅगोट्स असतात. देन प्युपा येलोविश इन येलोविश ऑर ब्राऊन, देन अडल्ट पेल येलो इन कलर. ओके, तर ह्या जे इमेज आहेत ते काय आहेत की सर्पेंटाईन लीप मायनर आहेत. ओके, प्युपल स्टेज आहेत आणि अडल्ट स्टेज आहेत. ठीक आहे, देन लाईफ हिस्ट्री बघा. फर्स्टली ओपोजिशन, ओपोजिशन कुठे होते, सिंगली लेड ऑन अप्पर सर्फेस ऑफ लीप. अप्पर सर्फेस ऑफ म्हणजे लीवचा वरच्या भागावरती ते एग्स लेड करतात इन अ सिंगली. सिंगली म्हणजे एक एक एग्स ते घालतात, इन अ ग्रुप्स मध्ये नाही घालत. ओके, देन लार्वर पिरियड 7 to 10 days. प्युपेशन इन सॉइल, सम प्युपी आर फाउंड इन अ लीव. ओके, तर मेनली प्युपेशन कुठे होतंय, इन सॉइल मध्ये होतंय. पण कधी कधी तुम्हाला प्युपा कुठं दिसतात, इन अ लीव्स मध्ये पण तुम्हाला प्युपल स्टेज दिसती. ओके, देन टोटल लाईफ सायकल इज कम्प्लीटेड इन अ 3 weeks. देन बघा नेचर ऑफ डॅमेज, डॅमेजिंग स्टेज आहे मॅगोट. मॅगोट काय आहे तर बघा की मॅगोट्स काय करतात, मॅगोट्स फीड्स ऑन अ लीव्स ऑफ क्लोरोफिल, मायनिंग इन बिटवीन द एपिडर्मल लेअर्स. ओके, जसं हे बघा इमेज बघा आणि इमेजवरती काय दिसतंय की तुम्हाला लीव्स वरती तुम्हाला ते मायनिंग केलेलं दिसतंय. ओके, मायनिंग इन अ बिटवीन इपिडर्मल लेअर्स ऑफ द लीव्स. देन लीव्स विथ अ सर्पेंटाईन माइन्स, जे काही तुम्हाला लीव्स वरती ते असं काय म्हणायचं माइन्स दिसतायत किंवा ते व्हाईट कलरचे स्पॉट दिसत आहेत. ओके, त्याला म्हणायचं सर्पेंटाईन माइन्स तुम्हाला दिसतायत. देन ड्राइंग अँड ड्रॉपिंग ऑफ लीव्स इन अ सिव्हिअर केस, जर सिव्हिअर केसमध्ये इन्फेस्टेशन जर होत असेल तर काय होतील की तुमचे लीव्स ड्रॉप होतील. ओके, तर हे काय आहे की सर्पेंटाईन लीप मायनर, सर्पेंटाईन लीप मायनर त्याचं नाव आहे लिरिओमायझा ट्रायफोली. ओके, त्याच्यानंतर ओके हेही लीव्स वरती हे करणार इमेज आहे, दॅट इज लीप मायनिंग डॅमेज ऑन अ लीव्स. हे सगळं असं तुम्हाला दिसतंय बघा, तुमच्या घरी टोमॅटो असतील किंवा तर तुम्ही बघू शकता हे काय आहे की लीप मायनिंग ऑन अ लीव्स. ओके, कशामुळे झाले, सर्पेंटाईन लीप मायनरमुळे झाले. कंट्रोल मेजर्स बघा, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द मायनर लीव्स, स्प्रे द NSKE सोल्युशन 5%. ओके, तर फर्स्टली काय सांगितले की जे इन्फेक्टेड पार्ट्स इन्फेक्टेड लीव्स आहेत म्हणजे दे मायनर लीव्स आहेत हॅव्हिंग द मायनिंग, दॅट इज द मायनर लीव्स. तर काय करा की ते कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा.
देन स्प्रे द यानी इसकी नीम सीड कर्नेल एक्सट्रैक्ट 5% स्प्रे करा. ओके तर हे सगळं कशाचं होतं, सर्पेंटाइन लीप माइनर. तर परत लक्षात ठेवा, सर्पेंटाइन लीप माइनरचं नाव काय आहे की इथून तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हला असतं सगळं, जे जी आपण पहिली पेस्ट बघितली टोमॅटो फ्रूट बोरर तीच इम्पॉर्टंट आहे आणि तीच करायची, म्हणजे आज त्याचं सगळं करा. इथून पुढे ज्या सगळ्या पेस्ट आहेत त्या फक्त तुम्ही त्याचं सायंटिफिक नेम, फॅमिली ऑर्डर किंवा जे असा हे आहे इम्पॉर्टंट, क्रिझॅन्थिनम कटिंग पासून ही पेस्ट आली आहे, असं जे काही इम्पॉर्टन्स असतील तेवढंच लक्षात ठेवा. ओ पोझिशन प्रिपेशन. ओके तर सर्पेंटाइन लीप मायनरचं नाव काय आहे की लिडिओमायसा ट्रायफोली. आणि त्याच्यानंतर आपण एक लीप मायनर बघणार आहे जो फक्त आहे टोमॅटो लीप मायनर, म्हणजे पर्टिक्युलरली मेनली जी हीच पेस्ट होती टोमॅटो, सर्पेंटाइन लीप मायनर हीच पेस्ट होती टोमॅटोची. पण ऍटली म्हणजे पाठीमागच्या कधीतरी एक्झाम मध्ये तुम्हाला ना हे विचारले टोमॅटो लीप मायनरचं नाव विचारलंय, म्हणजे त्यांनी हे दिले टुटा ऍब्सुलट, तर तुम्हाला ओळखायचं होतं की फिलिंग द ब्लँक्स किंवा कशासाठी तरी होतं की हे कशाचं नाव आहे. तर कशाचं नाव आहे हा फक्त आहे टोमॅटो लीप मायनर आहे, तरी इथं सर्पेंटाइन नाहीये बरं का, लीप मायनर आहे. तर त्याचं सायंटिफिक नेम आहे टुटा ऍब्सुलटा, फॅमिली इज द जिलीचिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके तर फक्त दोन लक्षात ठेवा, सर्पेंटाइन लीप मायनर आणि टोमॅटो लीप मायनर. सर्पेंटाइनचं नाव आहे लिडिओमायसा ट्रायफोली आणि लीप मायनरचं आहे टुटा ऍब्सुलटा. ओके आणि प्रत्येकाचे ऑर्डर पण वेगळे आहेत, सर्पेंटाइनची ऑर्डर डिप्टेरा आहे आणि फक्त लीप मायनरची ऑर्डर काय आहे की लिपिडोप्टेरा आहे, हे थोडस लक्षात ठेवा. देन पुढची पेस्ट आहे व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय आता हे कॉमन झालंय, व्हाईट फ्लायचं सगळ्याचं नाव असते बीमिसिया टॅबॅकी, म्हणजे प्रत्येकाच्यात व्हाईट फ्लायचं वेगळं नाव आहे, पण फारच इन केस मध्ये तुम्हाला नाही आठवलं तर तुम्ही लिहू शकता बीमिसिया टॅबॅकी. ओके तर फॅमिली व्हाईट फ्लायची असते एलिरुडिडी आणि ऑर्डर इज द हिमिप्टेरा. ओके तर प्रत्येक व्हाईट फ्लाय, म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व करत असाल तर बघा की प्रत्येक व्हाईट फ्लाय काय करतं की व्हाईट फ्लाय काय असतं की वेक्टर असतात, म्हणजे ते काय करतात की डिसीज ट्रान्सफर करतात. तर पर्टिक्युलर प्रत्येक क्रॉप मध्ये वेगळं वेगळं आहे बघा, ते थोडं बघा, कारण व्हाईट फ्लाय वरती तुम्हाला हा क्वेश्चन असतो ते काय ट्रान्समिट करतात. ओके वेक्टर ऑफ टोमॅटो लीप कर्ल डिसीज, जर टोमॅटो व्हाईट फ्लाय आहे ते काय ट्रान्समिट करते टोमॅटो लीप कर्ल डिसीज, त्याच्यामुळे काय होतं टोमॅटो लीप कर्ल डिसीज, हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे ते. देन बघा मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, जे एग्ज असतात पियर शेप्ड असतात, लाईट एलोविश असतात, निम्पल स्टेज अनहॅचिंग ओवल स्केल लाईक ग्रीनिश व्हाईट असतात, अडल्ट असतात जे व्हाईट असतात, म्हणजे आपण बघितले हे सगळं आता तुम्हाला माहित आहे व्हाईट फ्लाय कसले. ओके आता पर्टिक्युलर फक्त टोमॅटो थर्ड इमेज मध्ये बघा टोमॅटोचे लीव्ह आहेत आणि त्याच्यावरती त्याच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला काय दिसत आहेत की जे व्हाईट व्हाईट दिसत आहेत त्या काय आहेत की व्हाईट फ्लायज आहेत. ओके किंवा सेकंड इमेज मध्ये पण तुम्हाला एकच लिव्ह दाखवलंय बघा आणि त्याच्यावरती पण काय आहेत व्हाईट फ्लायज आहेत. ओके तर डॅमेजिंग स्टेज असणारे निम्पॅनी अडल्ट, ऑर्डर आहे हेमिप्टेरा, डॅमेजिंग स्टेज असणारे निम्पॅनी अडल्ट. तर आपल्याला माहिती आहे निम्पॅनी अडल्ट सगळं सेल्स आहे फ्रॉम द लिव्ह. देन तुम्हाला मेनली काय होतात की क्लोराटिक स्पॉट्स बघायला मिळतात, देन येलोविंग ऑफ लिव्ह होत आहे, त्याच्यानंतर डाऊनवर्ड हे आपल्याला माहिती आहे डाऊनवर्ड कर्लिंग होत आहे, कर्लिंग म्हणजे काय पानं गुंडाळली जातात, किंवा ड्राइंग ऑफ लिव्ह, लिव्ह ड्राईज होतात. ओके आणि इम्पॉर्टंट आहे व्हाईट फ्लाय इज अ वेक्टर ऑफ लिप कर्ल डिसीज. ओके तर व्हाईट फ्लाय म्हटलं एवढंच लक्षात ठेवा ह्यातलं की टोमॅटोची व्हाईट फ्लाय मुळे कुठला डिसीज होतोय लिप कर्ल डिसीज ऑफ टोमॅटो. ठीक आहे तर काय की हे व्हाईट फ्लायनी फ्रूट डॅमेज झाले, म्हणजे आपण वरती म्हटलंय बघा क्लोराटिक स्पॉट्स तुम्हाला दिसतात. ओके तर सेकंड इमेज मध्ये बघा किंवा सिल्वरी डॅमेज झालेलं तुम्हाला दिसतंय फ्रूट वरती काय अफेक्ट होतोय. आणि काय होतं की अजून म्हटलं इम्पॉर्टंट एकच आहे व्हाईट फ्लायमुळे काय होते की टोमॅटो लीफ कर्ल डिसीज ट्रान्सफर होतोय. तर बघा की फर्स्ट इमेज मध्ये बघा की थोडेसे लिव्ह तुम्हाला कर्ल झालेले दिसतायत, सेकंड इमेज मध्ये थोडेसे आणखी, आणि लास्ट थर्ड इमेज मध्ये तुम्ही बघाल की पूर्ण तुमचे लिव्ह कर्ल झालेले आहेत. ओके तर ह्या पेस्ट मध्ये एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे काहीच लक्षात ठेवायची गरज नाही, कारण व्हाईट फ्लाय तुम्हाला खूप वेळा झालाय तर पर्टिक्युलर तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे की व्हाईट फ्लायचं नाव आहे बीमिसिया टॅबॅकी. त्याच्यानंतर ऑर्डर व्हाईट फ्लाय म्हणजे ऑर्डर हिमिप्टेरा, हिमिप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे निम्पॅनी अडल्ट आहे, आणि निम्पॅनी अडल्ट काय करतं हे पर्टिक्युलर सगळ्यांना पार्ट झाला असेल आता अभ्यास करत असाल तर. ओके तर लक्षात एवढंच ठेवा की टोमॅटो व्हाईट फ्लायमुळे काय होते की टोमॅटो लीफ कर्ल डिसीज होतो. ठीक आहे देन कंट्रोल मेजर्स ने सांगितले की अप्रूट अँड डिस्ट्रॉय द डिसीज्ड लीफ कर्ल प्लांट, जे लीफ कर्ल प्लांट झालेले आहेत ते काय करा अप्रूट
म्हणजे उपडून टाका की आणि त्याच्यानंतर ते काय करा की डिस्ट्रॉय करा. युज द नायट्रोजन अँड इरिगेशन केअरफुली, म्हणजे काय करा की नायट्रोजन फर्टिलायझर जे तुम्ही देताय किंवा जे इरिगेशन करताय विच इज केअरफुली तुम्ही करा. देन रिमूव्ह द अल्टरनेट होस्ट, वीड होस्ट, ओके, जे अल्टरनेट होस्ट आहेत वीड होस्ट ते रिमूव्ह करा. देन यूज ऑफ येलो स्टिकी ट्रॅप 12 per hectare, ओके, येलो स्टिकी ट्रॅप यूज करा. देन केमिकल कंट्रोल सांगितलंय, अप्लाय द कार्बोफिरॉन 3% G ऍट द रेट 40 kg per hectare, ओके, तर कार्बोफिरॉन एक स्प्रे करा. अनादर अजून बरेच केमिकल सांगितले तुम्हाला की याच्यामधले कुठलंही तुम्ही दोन केमिकल्स लक्षात ठेवा, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं बरोबर असलं पाहिजे. जसं डायमिथोएट 30% EC 1 ml, देन मॅलाथिऑन 1.5 ml per liter, देन ऑक्सिडिमेटॉन मिथाइल 25% EC 1 ml, आणि थायोमिथॉक्झामिन 4 ml per 10 liter आहे. ओके, तर पहिले तिन्ही केमिकल्स आहेत ते काय आहेत की पर 1 liter आहेत, आणि लास्ट जे आहे ते काय की 10 per 10 liter आहे. ओके, तर बघा हे केमिकल कंट्रोल आहेत, तर केमिकल कंट्रोल ह्यातले थोडेसे लक्षात ठेवा. देन पुढची वेस्ट आहे अफीड. ओके, तर अफीडचं नाव पण तुम्हाला पाठवायला पाहिजे किंवा झालं असेल. अफीडचं नाव आहे अफिस कॉसिफी किंवा मायझिस पर्सिकी, फॅमिली इज द अफिडीडी, देन ऑर्डर इज द हिमिप्टेरा. ओके, अफीड्स असतात ते हिमिप्टेरा मध्ये येतात. तर अफीड्स तुम्ही बघितले तसे ब्लॅक कलरचे असतात. हिमिप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ एनी अडल्ट. ओके, तर निम्फ एनी अडल्ट काय करतात, सगळं सेल्स फ्रॉम द लीव्स, देन अफेक्टेड प्लांट्स टर्न येलोविश, गेट डिफॉर्म्ड अँड ड्राय अवे. देन अफीड्स ऑल्सो सिक्रिट्स द हनी ड्यू. ओके, जे अफीड्स असतात ते काय करतात की हनी ड्यू सिक्रिट करतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय झालेलं दिसते, ब्लॅक सुटी मोल्ड ऑब्झर्व होते. आणि ब्लॅक सुटी मोल्ड तुमचा लिव्ज वरती झाल्यामुळे तुमचं काय होते की त्याच्या फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब होतात. ओके, म्हणजे तुमच्या लिव्ज वर काय होतं की ब्लॅक ब्लॅकिश असं पार्ट तयार होतं, आणि त्याच्यामुळे लिव्ज असतात ते काय करू म्हणजे ऍक्टिव्हली फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी त्यांच्यात नाही होत. ओके, देन कंट्रोल मेजर्स काय सांगितले, सी ट्रीटमेंट विथ इमिडा क्लोरोपीड, देन थायोमिथॉक्झामिन 5 kg per seed, आणि येलो स्टिकी ट्रॅप यूज करा. ठीक आहे, हे होतं अफीड. अफीडचं नाव होतं मायझिस पर्सिकी. देन थ्रिप्स, थ्रिप्स सायंटिफिक नेम आहे थ्रिप्स टॅबॅकी. जसं व्हाईट फ्लायचं नाव होतं बिमिसिया टॅबॅकी. ओके, इथं नाव काय की थ्रिप्सचं नाव आहे थ्रिप्स टॅबॅकी. फॅमिली इज द थ्रिपीडी आणि ऑर्डर इज द थायसोनोप्टेरा. थायसोनोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे. ओके, आयडेंटिफिकेशन बघा, निम्प असतात जे येलोविश कलरचे असतात, अडल्ट डार्क कलरचे असतात विथ अ फ्रिंगेड विंग्स. ओके, तर तुम्ही हे बघितले असेल, थ्रिप्स बघितले असतील, सेकंड सेमिस्टरला बघितले असतील तुम्ही ऑर्डर थायसोनोप्टेरा शिकताना. तर थ्रिप्सचे विंग्स कसे असतात, फ्रिंगेड्स असतात. ओके, देन बघा की हे थ्रिप्स आहेत, हे निम्पल स्टेज आहे आणि सेकंड वन इज द अडल्ट स्टेज आहे. देन नेचर ऑफ डॅमेज, डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्प आणि अडल्ट. ओके, तर बघा सिल्वरी स्ट्रिक ऑन अ लीफ सर्फेस, सिल्वरी स्ट्रिक्स तुम्हाला दिसतात ऑन अ लीफ सर्फेस वर, किंवा प्री मॅच्युअर ड्रॉपिंग ऑफ अ फ्लॉवर्स. फ्लॉवर्स ते काय होतात की प्री मॅच्युअरली ड्रॉप डाऊन होतात, किंवा तुम्हाला बर्ड नेक्रोसिस तुम्हाला दिसून येत आहे. आणि हे लक्षात ठेवा, वेक्टर ऑफ टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस. तर अजून एक टोमॅटोचा डिसीज आहे स्पॉटेड विल्ट व्हायरस. ओके, जो की कशामुळे होतो, थ्रिप्समुळे होतो. तर व्हाईट फ्लायमुळे काय होतो, टोमॅटो व्हाईट फ्लायमुळे होतो टोमॅटो लीफ कर्ल, आणि थ्रिप्समुळे कुठला होतो, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस. ओके, देन कंट्रोल मेजर्स, मेकॅनिकली अप्रूव्ह द डिसीज्ड प्लांट अँड द डिस्ट्रॉय देम. म्हणजे जे काही तुमचे डिसीज्ड प्लांट्स आहेत, म्हणजे ज्याला हे झालंय टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस ज्याचं झालंय, त्याला काय करा की ते रिमूव्ह करा. देन यूज ऑफ येलो स्टिकी ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप यूज करा. तर किती सांगितलं, 15 per hectare. देन रिलीज ऑफ लार्वी ऑफ क्रायसोपलेया कार्निया ऍट द रेट 10,000 per hectare. ओके, तर हे बायोलॉजिकल कंट्रोल आहे. प्रत्येक पेस्ट बायोलॉजिकल कंट्रोल लक्षात ठेवा, कारण ते तुम्हाला स्पॉटिंगला विचारलं जाते. ओके, पर्टिक्युलरली बायोलॉजिकलच विचारतात तुम्हाला. स्प्रे द मिथाइल डिमेटॉन, हे केमिकल कंट्रोल आहे. मिथाइल डिमेटॉन यूज करा ऍट द रेट 1 liter per hectare. ओके, आणि अजून एक सांगितले डायमिथोएट 1 liter per hectare. तर हे कंट्रोल मेजर आहे थ्रिप्सचं नाव आहे थ्रिप्स टॅबॅकी. ओके, तर पर्टिक्युलरली तुम्हाला थ्रिप्स वरती हे थ्रिप्सचं डॅमेज दिसतंय ऑन अ टोमॅटो.
ठीक आहे, टेंडर टोमॅटोज आहेत, त्याच्यावरती दिसते बघा तुम्हाला स्पॉट्स दिसतात, सिल्वरी स्ट्रिक्स ऑन अ लीफ सरफेस और अ फ्रूट वरती पण दिसतात तुम्हाला. ठीक आहे, देन अजून आहे लास्ट पेस्ट आहे रेड स्पायडर माइट. रेड स्पायडर माइट सायंटिफिक नेम इज द टेट्रांचिनस स्पेसिस, फॅमिली इज द टेट्रांचिनिडी आणि ऑर्डर इज द अकॅरिना. ओके, क्लास इज द अकॅरिना. ओके, जे कुठले माइट्स आहेत तर माइटची डॅमेजिंग स्टेज आहे निम्पेनी अडल्ट. ओके, तर एक जसं ते हायली नसतात, ग्लोब्युलर असतात, लेड इन मास म्हणजे लेड मास्क मध्ये होतात किंवा ग्रुप्स मध्ये होतात. जे जे निम्पल्स असतात, एलोव्हिशन कलर्स असतात, देन अडल्ट रेड कलर असतात. ओके, पर्टिक्युलर ते तो म्हटलंय की रेड स्पायडर माइट. ओके, तर त्यांचा कलर कसं असणार आहे, रेड असणार आहे. ओके, देन नेचर ऑफ डॅमेज, डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पेनी अडल्ट, अफेक्ट द ल्यूज, बिकम रेडिएश ब्राऊन अँड ब्रॉन्झी, देन सिल्वर इन सिव्हिअर इन्फेस्टेशन, लार्वी सिल्कन वेबिंग ऑन अ ल्यूज, विदर अँड ड्राय, देन फ्लॉवर अँड द फ्रूट फॉर्मेशन इज अफेक्टेड बाय द माइट. ओके, तर अशा प्रकारचे तुम्हाला माइटचं इन्फेक्शन हे. ओके, तर माइटी साइड कुठले कुठले आहेत बघा, ज्या आधी मी बरेच लिहून दिले ते लिहिले तरी चालते. वेटेबल सर्फर 50 WP, देन डायकोफॉल 18.5 EC, तर किती यूज करायचं आहे, 2.5 ml पर लिटर. ओके, तर या सगळ्या पेस्ट आहेत टोमॅटोच्या. तर टोमॅटो मधली जी फर्स्ट पेस्ट आहे तीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे इनलिस्ट पेस्ट ऑफ टोमॅटो, पण इनलिस्ट तुम्हाला सगळ्या पेस्ट आलं पाहिजे. इनलिस्ट पेस्ट ऑफ टोमॅटो विथ देअर सायंटिफिक नेम अँड एक्सप्लेन टोमॅटो फ्रूट बोरर, किंवा राईट डाऊन कंट्रोल मेजर्स ऑफ टोमॅटो फ्रूट बोरर असं तुम्हाला क्वेश्चन असतं. तर कंट्रोल मेजर्स लिहायला सांगितले म्हणजे तुम्ही सगळं लिहिणार आहे टोमॅटो फ्रूट बोररच्या सायंटिफिक नेम पासून कंट्रोल मेजर्स पर्यंत लास्ट पर्यंत तुम्ही सगळं लिहिणार आहे. तर एकच इम्पॉर्टंट पेस्ट आहे टोमॅटो फ्रूट बोरर. तर बघा टोमॅटो फ्रूट बोरर एकदा बघा मला तुम्ही सांगायचं थोड्या वेळाने. तर बघा पर्टिक्युलरली टोमॅटो फ्रूट बोरर तो सायंटिफिक नेम आहे हेलिकोवर्पा आर्मिजेरा, फॅमिली इज द नॉक्टिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर आपण बघू ओविपोझिशन. ओविपोझिशन कुठं होत आहे, टेंडर पार्ट ऑफ द लीव्ज अँड द प्लांट. टेंडर पार्ट्स असतात जे कोवळे पार्ट्स असतात, टेंडर पार्ट्स ऑफ द लीव्ज अँड द प्लांट. देन प्युपेशन कुठं होतं आहे, इन सॉइल मध्ये होत आहे. देन बघा की इमेज मध्ये तुम्ही बघू शकताय लिव्ज वरती पहिल्यांदा एग दिसत आहेत तुम्हाला, देन लार्वल स्टेज आहे, देन प्युपल स्टेज आहे आणि अडल्ट आहेत. त्याच्यानंतर आपण काय बघू डायरेक्ट नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा तुम्हाला ही पेस्ट विचारली जाते. तर बघा की टोमॅटो फ्रूट बोररचं नेचर ऑफ डॅमेज, डॅमेजिंग स्टेज असणार आहे ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा आणि डॅमेजिंग स्टेज आहे यंग लार्वी अँड द कॅटरपिलर. ओके, तर फर्स्टली बघा की यंग लार्वा काय करतात, फीड ऑन अ टेंडर फोलिएज. देन फुल ग्रोन लार्वा किंवा जे मॅच्युअर लार्वा आहेत त्या काय करतात की अटॅक्स ऑन अ फ्रूट. ओके, देन ते काय करतात, ज्या फुल ग्रोन लार्वा आहेत दे बोर द सर्क्युलर होल्स, म्हणजे काय करतात ते होल पाडतात फ्रुट्सला, फ्रूटमध्ये जातात आणि फ्रूटच्या इनर कंटेंट वर फीड करतात. ओके, देन इफ द फ्रूट इज बिगर साईज, जर फ्रूट तुमचं बिगर साईज असलं तर ते काय होतं की पार्टली डॅमेज बाय द कॅटरपिलर. पार्टली जे काय म्हणजे किंवा इनिशियली डॅमेज कोण करतंय, कॅटरपिलर्स करतात. पार्टली डॅमेज कॅटरपिलर्स करतात अँड द लेटर फ्रूट्स आर डॅमेज बाय द फंजाय अँड द बॅक्टेरिया. ओके, विच इज स्पॉइल्ड कम्प्लिटली. देन म्हणजे एवढं सगळं डॅमेज झाल्यानंतर ती लार्वा ती काय करते की त्या फ्रूट मधून दुसऱ्या फ्रूट मध्ये जाते. द लार्वा मूव्ह फ्रॉम वन फ्रूट टू द अनदर फ्रूट आणि अ सिंगल कॅटरपिलर डॅमेज ऑर द डिस्ट्रॉय द 2 to 8 फ्रुट्स, म्हणजे एक कॅटरपिलर 2 to 8 फ्रुट्स डॅमेज करू शकते. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे कंट्रोल मेजर्स आणि नेचर ऑफ डॅमेज. ठीक आहे, तर बघा की कंट्रोल मेजर्स काय की कल्चरल म्हणलं तर फ्लॉविंग आहे, देन कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ हे इन्फेक्टेड फ्रुट्स किंवा लार्वीला कलेक्ट करा डिस्ट्रॉय करा हे काय की कल्चरल मेथड्स आहेत. देन हे पण अमेरिकन म्हणजे ट्रॅप क्रॉप लावणं ही पण कसली मेथड आहे, कल्चरल मेथड आहे. ओके, तर काय लावताय तुम्ही, मेरीगोल्ड लावताय इन अ टोमॅटो मध्ये, टोमॅटो सिडलिंग मध्ये. तर बघा की ते कसं लावायचं, 1:16 रोज. ओके, तर 1 रो अमेरिकन मेरीगोल्डचा आहे आणि 16 रोज तुम्ही त्याच्यानंतर कशाच्या लावणार आहे, टोमॅटोच्या लावणार आहे. ओके, तर ट्रॅप क्रॉप म्हणजे काय की असा ट्रॅप क्रॉप आहे की ज्याच्याकडे ऍग्रिकल्चर म्हणजे टोमॅटो वरती किंवा टोमॅटो सिडलिंग वरती ज्या पेस्ट येणार आहेत त्या अट्रॅक्ट होणार आहेत मेरीगोल्डकडे. ओके, तर
ओके फेरोमोन ट्रॅप हेही मेकॅनिकल कंट्रोल आहे. देन लेस व्हरायटी व्हरायटी यूज करायचं ते काय की कल्चरल आहे. आणि बायोलॉजिकल कंट्रोल तर बरेच सांगितले, तर यातलं कुठलंही तुम्ही थोडेसे प्रिडेटर्स आहेत ते लक्षात ठेवा. विदेअर जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते लक्षात ठेवा, ठीक आहे. कुठलेही दोन केमिकल्स लक्षात ठेवा. आणि अजून एक इम्पॉर्टंट लीप मायनरचं सर्पेंट अँड लीप मायनरचं नाव आहे लिरिओमायसा ट्रायफोली आणि लीप मायनरचं आहे टूटा एस्टुलेटा. ओके अँड देन सर्पेंट अँड लीप मायनर आहे ते कशापासून आलंय, क्रिझॅन्थिनम कटिंग पासून आलंय. ही पेस्ट फॉरेन मधली पेस्ट आहे आणि ती इंट्रोड्यूस इन इंडिया थ्रू द क्रिझॅन्थिनम कटिंग. ओके सर्पेंट अँड लीप मायनर. ओके त्याच्यानंतर टोमॅटो लीप कर्ल कशामुळे ट्रान्सफर होतोय, व्हाईट फ्लायमुळे होतोय. आणि अजून आपण बघितला विल्ट व्हायरस तो थ्रिप्समुळे होतोय. थोडंच इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्टली जे हेलिकोवर पार्मिज आहेत तेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टोमॅटो फ्रूट बोरर मला कोण सांगणार? टोमॅटो फ्रूट बोरर. हॅलो मॅम. हा हॅलो. सांगा. टोमॅटो फ्रूट हॅलो बोरर, सांगा. हा सायंटिफिक नेम हेलिकोवर्पा आर्मिजेरा, ऑर्डर लेपिडोप्टेरा, डॅमेजिंग स्टेज लार्वे अँड कॅटरपिलर, देन ओवी पोझिशन ऑन टेंडर पार्ट ऑफ लीव्स अँड प्लांट, देन प्युपेशन इन सॉइल, डॅमेज यंग लार्वा फीड ऑन टेंडर फॉलिएज. नाही मॅम, बघून सांगताय का? शॉर्ट मध्ये नोट केले. ओके नोट डाऊन केलेले शॉर्ट मध्ये. देन फुल ग्रोन लार्वा बोर इन टू फ्रुट्स फुल ग्रोन लार्वा. झालं मॅम. फुल ग्रोन लार्वा अटॅक ऑन अ फ्रुट्स, दे बोर सर्क्युलर होल अँड दे बोर देन एंटर इन टू बोर सर्क्युलर होल. देन कॅटरपिलर पार्टली डॅमेज द फ्रूट अँड रिमेनिंग फ्रूट इज डॅमेज्ड बाय बॅक्टेरिया अँड फंजाय कम्प्लिटली. झालं. देन मॅनेजमेंट मध्ये नो लार्वी मूव फ्रॉम वन फ्रूट टू अनदर फ्रूट अँड कॅटरपिलर डिस्ट्रॉय सिंगल कॅटरपिलर डिस्ट्रॉय 2 to 8 फ्रुट्स. ओके देन मॅनेजमेंट मध्ये बायोलॉजिकल ट्रॅप क्रॉप बायोलॉजिकल रिलीज ट्रायकोग्रामा प्रेटिओसोम ट्रायकोग्रामा प्रेटिओसम 1 lakh पर हेक्टर. देन हेलिकोवर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस ऍट द रेट 25 एली पर हेक्टर. ओके ठीक आहे ठीक आहे. नंबर एसीआर नंबर एसीआर 106 2019. नेक्स्ट मला कोण सांगणार? सर्पेंटाईन लीफ मायनर सायंटिफिक नेम सर्पेंटाईन लीफ मायनर. मुलांनी नाही सांगायचं. ओके लिरिओमायसा ट्रायफोली. ठीक आहे. तर टोमॅटो फ्रूट बोरर आहे ना तेच एक इम्पॉर्टंट आहे, तर तसं तुम्ही सगळं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट टाइम कुठलं क्रॉप बघितलं आपण लास्ट लेक्चरला? पोमोग्रॅनेट. पोमोग्रॅनेट. ओके पोमोग्रेनेट हे लिहिलं का? चार्ट लिहिला का? नाही लिहिला ना. ओके तर पोमोग्रेनेटचा जे चार्ट आहे जसं तुम्ही सगळ्या पेजचं लिहिताय आतापर्यंत तुम्ही मला जसं सेंड केले तसं तुम्ही पोमोग्रेनेट लिहायचं आणि आज टोमॅटो पण लिहायचं आणि तुम्ही मला सेंड करायचं आहे. ओके ज्याला करायचं त्यांनी करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी हॅलो मॅम
आपलं लास्ट टाइम आलू. बेर राहिलं होतं, बेर ओके, बेर राहिलं होतं राहिलेलं. का, हाँ राहिलेलं होय. ठीक आहे, आहे माझ्या लक्षात, तुमच्याच लक्षात आहे का नाही बघू. ओके, तर आपण लास्ट टाइम काय बघत होतो, दोनच पेस्ट आहेत आणि जे बेर आहे तुम्हाला ते काय तुम्हाला ह्याला विचारत नाहीत, म्हणजे तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला बेर विचारतात फक्त. ओके, तर फास्टली बघू आपण. तर ड्रायलँड पेस्ट ऑफ ड्रायलँड फ्रूट क्रॉप्स मधलं फर्स्ट काय येतं, पोमोग्रेनेट, आणि सेकंड वन इज द बेर. तर पोमोग्रेनेट मधली जी पहिली पेस्ट आहे अनार कॅटरपिलर, ओके, तर ती एकच इम्पॉर्टंट आहे. तर कुणाला येते अनार कॅटरपिलरचं नाव, अनार कॅटरपिलरचं नाव आहे ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स. ओके, तर ती एकच पेस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आपलं दुसरे काय, ड्रायलँड फ्रूट मधलं बेर. तर बेर वरती तुम्हाला बरेच फिल इन द ब्लँक असतात. तर बेर मधली फर्स्ट पेस्ट आहे बेर फ्रूट बोरर. ओके, तर सायंटिफिक नेम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप वेळा तुम्हाला विचारलं जातंय, दॅट इज मेरिडाजी साइरोडस, देन फॅमिली इज अ कार्पोसिनिडी, आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. बोरर्स आहेत तर ऑर्डर असणार आहे लिपिडोप्टेरा. डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ओके, तर सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, मेरिडाजीस सायरोडस. एकच मिनिट, स्लाइड शेअर करायची राहिली. स्लाइड नाही दिसत ना, एकच स्लाइड दिसते का? नो मॅम. हा सांगा ना मला मग कसं. ओके, तर बघा की सायंटिफिक नेम आहे बेर फ्रूट बोरचं, मेरिडाची सायरोडस, फॅमिली इज अ कार्पोसिनिडी, आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर बोरर्स आहेत म्हणजे ऑर्डर लक्षात ठेवा लिपिडोप्टेरा, आणि डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर. तर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय आहेत, इट इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह पेस्ट, डॅमेज पर्सेंटेज किती आहे, 70% आहे. देन होस्ट प्लांट बेर, जामून ऑर द ऑलिव्ह. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन हे काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण बघा अडल्ट जे काही मॉथ्स असतात विच इज स्मॉल अँड डार्क ब्राऊन असतात, देन कॅटरपिलर्स असतात ते डार्क पिंकिश टू द रेडिश कलरचे असतात आणि स्लाइटली सिलेंड्रिकल असतात. देन लाईफ हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे, लाईफ हिस्ट्री मध्ये बघा की ओव्हुलेशन, लिपिडोप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे एग लार्वा प्युपा आणि अडल्ट, कम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे, तर चारही स्टेजेस असणार आहेत. तर बघा की ओव्हुलेशन एग्स किती आहेत, एग्सचा नंबर सांगितलाय 11 to 34 सिंगली इन अ डिप्रे. ओके, तर आपण काय बघतोय बेर फ्रूट बोरर, त्याचं सायंटिफिक नेम आहे मेरिडाची सायरोडस, फॅमिली इज द कार्पोसिनिडी, आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर काय बघत होतो आपण ओव्हुलेशन, तर ओव्हुलेशन कुठं होतंय, इन अ डिप्रेशन नियर द स्टाल्क फ्रूट. स्टाल्क म्हणजे काय, देट, जिथं फ्रूटचा देट असतोय, तर देट जिथं जॉईन होतंय फ्रूटला तिथं काय होतं की डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे असा खोलगट भाग तयार होतोय, आणि तिथं किंवा त्या डिप्रेशन मध्ये काय तयार होतंय, एग्ज होतात, एग्ज लेड होतात. ओके, विच इज अ लेड सिंगली, दॅट इज 11 to 34 एग्स. ओके, फ्रूट बोरचे. देन लार्वल पिरियड इज अ 13 to 17 डेज. देन प्युपेशन इन सॉइल. ओके, बोरर्स आहेत, तर बघा की बोरर्स प्युपेशन कुठं होतंय, सॉइल मध्ये होतंय.
असं तुम्ही कॉमनली काढू शकताय. मॅगोटचं पण प्रिपरेशन ज्याची मॅगोट डॅमेजिंग स्टेज असते त्याचं पण ओइपोजिशन तुम्ही बघा कुठं होतंय प्रिपरेशन. ओके, तर पर्टिक्युलर तुम्ही जर अभ्यास कराल तर खूप साऱ्या कॉमन गोष्टी तुम्हाला सापडतील. आता मग अशी पण आपण एक बोरर बघितलंय त्याचं सॉइल मध्ये असतंय किंवा ज्याची डॅमेजिंग स्टेज मॅगोट आहे तर मॅगोटचंही कुठं होतंय सॉइल मध्ये होतंय प्रिपरेशन. त्याच्यानंतर अजून एक तुम्ही ऑब्झर्व कराल मॉथ्स असतात त्या मॉथ्सही कुठं होतंय सॉइल मध्ये होत आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला कॉमन गोष्टी सापडतील. तर बघा की बोरर्स आहेत प्रिपरेशन कुठं होतंय इन सॉइल मध्ये होते. देन बघा सीझन येसो म्हणजे काय सीजनल ऑब्झर्वेशन, ही पेस्ट कुठल्या सीझन मध्ये ऍक्टिव्हली तुम्हाला दिसून येते. तर पेस्ट इज व्हेरी ऍक्टिव्ह इन शूटिंग सीझन फ्रॉम सप्टेंबर टू जानेवारी येते. सप्टेंबर टू जानेवारी ओके, तर मोस्टली ऍक्टिव्ह इन ड्युरिंग द फ्रुटिंग सीझन, जेव्हा फ्रुट्स तयार होतात तेव्हा ही फेज तुम्हाला ऑब्झर्व होती. ओके, सीझनल ऑब्झर्वेशन SO म्हणजे सीझनल ऑब्झर्वेशन. देन CO दॅट इज द कॅरी ओव्हर स्टेज. ओके, CO म्हणजे काय की कॅरी ओव्हर स्टेज, इट इज कॅरीड थ्रू द शेड फ्रुट्स फ्रॉम वन सीझन टू द अनदर सीझन इन हायबरनेटिंग इन अ लार्वल स्टेज. ओके, तर CO तुम्हाला कधी कधी तुम्हाला विचारतात कॅरी ओव्हर स्टेज कुठले आहेत, म्हणजे ह्या पेस्टला आहेत कॅरी ओव्हर स्टेज. कॅरी ओव्हर स्टेज म्हणजे काय की अर्थ कळतो तुम्हाला कॅरी ओव्हर म्हणजे काय की विच इज कॅरीड थ्रू द शेड फ्रुट्स फ्रॉम द वन सीझन टू अनदर सीझन, म्हणजे जे काही शेडेड फ्रुट्स आहेत म्हणजे खाली पडलेले जे फ्रुट्स आहेत. ओके, ज्यांना फ्रुट बोरड झालंय बेर फ्रुट बोरड ज्या पेस्टमुळे झालेत आणि त्याच्यामुळे जे फ्रुट्स खाली पडले ते फ्रुट्स काय करतात की पुढच्या सीझन मध्ये सुद्धा ही पेस्ट कॅरी करू शकतात. ओके, तर या पेस्टला काय आहे की कॅरी ओव्हर स्टेज आहे, विच इज पेस्ट इज कॅरीड थ्रू द शेड फ्रुट्स. शेड फ्रुट्स म्हणजे खाली पडलेले जे फ्रुट्स आहेत त्याच्यापासून वन सीझन मधून दुसऱ्या सीझन मध्ये ही पेस्ट कॅरीड आउट होती. ओके, आणि हायबरनेट कधी होती, हायबरनेटिंग इन लार्वल स्टेज, जे हायबरनेशन होतंय हायबरनेशन दॅट इज रेस्टिंग पिरियड. ओके, कुठल्या सीझन मध्ये हायबरनेशन, म्हणजे हायबरनेशन रेस्टिंग पिरियड इन येत नाही, हायबरनेशन रेस्टिंग पिरियड इन सीझन सांगा, नाही येत, विंटर सीझन मध्ये. ओके, तर हायबरनेशन लार्वल स्टेज मध्ये होत आहे, जी लार्वल स्टेज आहे. ओके, तर बघा की नेचर ऑफ डॅमेज काय आहे की द फर्स्टली कॅटरपिलर्स एंटर द फ्रूट बाय द पंक्चरिंग द होल इन अ रिंड अँड फीड्स ऑन अ पल. ओके, तर सिम्पली ते काय आहेत की जे कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की बोर्स करतात देन पंक्चरिंग द फ्रूट अँड टू मेक द होल इन अ रिंड, म्हणजे जे स्किन आहे रिंड म्हणजे काय फ्रूटची जी वरची स्किन आहे त्याला काय करतात की होल पडतात आणि आत जातात आणि फ्रूट वरती फीड करतात, म्हणजे आतलं जे पल्प आहे त्याच्यावरती फीड करतात. ओके, देन इन्फेस्टेड फ्रुट्स ड्रॉप डाऊन गिविंग फर्मेंटेड अँड इमिट डिसएग्रीबल ओडर. ओके, तर त्याच्यामुळे फर्मेंटेशन तिथं झाल्यामुळे तुम्हाला असा इमिट किंवा म्हणजे खराब वास तुम्हाला त्या फ्रुटचा येते. तर सिम्पली इथं काय की बोरर्स मध्ये जे काही कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की फ्रुट्स मध्ये एंटर करतात आणि एंटर थ्रू द रिंड. रिंड म्हणजे काय फ्रुटची वरची जी स्किन आहे किंवा फ्रुटचं जे वरची आवरण आहे बोर म्हणजे बोर, तर त्याच्यावर आत जातात आणि पल्पवर फीड करतात. ओके, आणि इन्फेस्टेड फ्रूट झाल्यामुळे तुम्हाला काय होतं की त्याचा एक फर्मेंटेड स्मेल तुम्हाला येतो विच इज आर इमिट और डिसएग्रीबल. देन मॅनेजमेंट बघा, ऍप्लिकेशन ऑफ थ्री स्प्रे. ओके, खाली जे केमिकल्स दिले त्याचे काय करा की थ्री स्प्रे अप्लाय करा ऑफ वन इन्सेक्टिसाइड. तर कुठले कुठले इन्सेक्टिसाइड आहेत, 0.2% कार्बारिल, 0.01% डिकामेंथ्रिन अँड 0.025% डायफ्लुबेन्झिरॉन किंवा अजून एक 0.01% फेनवॅलिरेट आणि 2% एक्स्ट्रॅक्ट ऑफ अ करंज. ओके, तर यातलं कुठले एवढे जेवढे केमिकल सांगितले त्या केमिकल मधले थ्री स्प्रे अप्लाय करा. ओके, कुठल्याही केमिकलचे द फर्स्ट स्प्रे कधी द्या, 30 days आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन. 30 days फ्रूट फॉर्मेशन झाल्यानंतर द्या आणि अदर टू आर ऍट अ 15 days ऍट अ इंटरवल. ओके, देन ग्रोविंग रेजिस्टंट व्हरायटीज. ओके, रेजिस्टंट नाही ससेप्टेबल व्हरायटीज दॅट इज सुरती नंबर वन, हेही लक्षात ठेवा. जसं तुम्हाला विचारतात कुठल्या ससेप्टेबल व्हरायटीज आहेत फॉर ह्याला बेर फ्रूट बोररला किंवा मेहरून. ठीक आहे, आणि सेकंड इज द बेर फ्रूट फ्लाय.
तर त्याचं नाव आहे कार्पोमिया वेसुवियाना, हेही तुम्हाला फार वेळा विचारतात. तर दोन्हीचं सायंटिफिक नेम आहे ते लक्षात ठेवा. बेर फ्रूट फ्लायचं सायंटिफिक नेम आहे कार्पोमिया वेसुवियाना, फॅमिली इज द ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर इज द डिप्टेरा. फ्लायज आहेत म्हणजे ऑर्डर डिप्टेरा असणार आहे, डॅमेजिंग स्टेज असणार आहे मॅगोट. ओके, तर ही इमेज आहे बेर फ्रूट फ्लायच्या. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय आहेत की हे फ्रुट्स व्हेरी डॅमेज करतात आणि ते डॅमेज पर्सेंटेज किती आहे, जवळजवळ 73% डॅमेज करतात हे टू द बेर. देन फ्लेशी अँड लेट मॅच्युरिंग व्हरायटीज आर मोर ससेप्टेबल. ओके, हे लक्षात ठेवा. बेर फ्रूट फ्लायला कुठल्या व्हरायटीज किंवा कुठले बेर्स असतात की जे मोर ससेप्टेबल आहेत, तर कुठल्या व्हरायटीज, फ्लेशी अँड लेट मॅच्युरिंग व्हरायटीज. लेट मॅच्युरिंग व्हरायटीज आणि जे फ्लेशी व्हरायटीज आहेत त्या मोर ससेप्टेबल आहेत फॉर द बेर फ्रूट फ्लाय. देन ओल्ड पोझिशन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन नाही इम्पॉर्टंट, इतकं आपण लाईफ हिस्ट्री बघू. तर बघा की लाईफ हिस्ट्री, ओविपोजिशन इनसाइड द इपिडर्मिस ऑफ राइपनिंग फ्रुट्स, जे राइपनिंग फ्रुट्स आहेत त्याच्या इपिडर्मिस मध्ये, इनसाइड द इपिडर्मिस ऑफ द राइपनिंग फ्रुट्स. देन लार्वल पिरियड 9 to 22 days. देन प्युपेशन इन सॉइल. ओके, तर मी मग अशी म्हटलं होतं, जर तुम्ही ऑब्झर्व कराल ज्या फ्लाईज असतात तर फ्लाईजचं प्युपेशन कुठं होतंय, सॉइल मध्ये होतंय. आता ज्याच्यात नावांमध्ये मॉथ येत आहेत बघा, तर मॉथ मगचं पण प्युपेशन सॉइल मध्ये होतंय. बोररचं पण प्युपेशन कुठं होतंय, सॉइल मध्ये होतंय. ओके, तर नंबर ऑफ जनरेशन 3 per year आहे आणि सीझनल ऑब्झर्वेशन पेस्ट ऍक्टिव्ह इन अ विंटर सीझन. ओके, मॅक्झिमम डॅमेज टू द फेब्रुवारी टू मार्च. ओके, देन बेर फ्रूट फ्लाय आहे म्हणजे डॅमेजिंग स्टेज आहे मॅगोट. तर मॅगोट्स काय करतात की फीड ऑन अ फ्लेशी अँड ज्युसी पल्प. फ्लेशी आणि जो ज्युसी पल्प आहे त्याच्यावरती फीड करतात. देन इन्फेस्टेड फ्रुट्स टर्न्स डार्क ब्राऊन आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्रूट रॉटिंग झालेलं दिसतंय किंवा आणि फ्रूट रॉट झालं तर तुम्हाला ऑफेन्सिव्ह स्मेल येतोय. नेचर ऑफ डॅमेज, जे बेर आहेत आणि बेरला असं डॅमेज होतंय. डॅमेज सिम्पटम्स ऑन अ फ्रूट फ्लाय किंवा मॅगोट फीडिंग इनसाइड द फ्रुट्स. ओके, पर्टिक्युलर तुम्ही जर अभ्यास थोडस सिरियसली करत असाल तर बघा की मॅगोट्स पण प्रत्येक फ्रूट मध्ये थोडस कॉमन सेन्स युज करून तुम्ही लिहू शकताय. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला मँगो फ्रूट फ्लाय आठवत असेल तर बघा, मँगो फ्रूट फ्लाय पण काय करतात की मॅगोट्स काय करतात की फ्रुट्स मध्ये जातात आणि मग त्याच्यानंतर त्या फ्रूटच्या पल्पवरती फीड करतात. ओके, तर पाठ करायची गरज नाही तुम्हाला मॅगोट्स काय करतात, फक्त थोडस इथं बेर आहे म्हणून काय लिहिलं की फ्लेशी अँड ज्युसी पल्प. ठीक आहे, थोडस बघा. देन कंट्रोल मेजर्स बघा, रिमूवल अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेस्टेड फ्रूट. देन ऍप्लिकेशन ऑफ स्प्रे बेट. ओके, हे एक सांगितलं, आता हे कोणाच्या लक्षात नसेल. ओके, तर ऍप्लिकेशन ऑफ स्प्रे बेट, तर तुम्हाला हे विचारलं जातंय तर प्रत्येक वेळी लिहिलेलं नसते, जे मी कंसात लिहिलंय ते प्रत्येक वेळी लिहिलेलं नसते, तुमच्या लक्षात नसेल म्हणून मी लिहिलंय तिथं. तर दरवेळी लिहितात की ऍप्लिकेशन ऑफ स्प्रे बेट, तर तुम्हाला स्पॉटिंगला क्वेश्चन असतो की स्प्रे बेटचं कंटेंट काय आहे. स्प्रे बेटचं कंटेंट काय आहे की 20 ml मॅलाथिऑन प्लस 200 g जॅगरी प्लस 20 liters ऑफ वॉटर. ओके, तर हे स्प्रे बेटचं हे कंटेंट आहे, तर लक्षात ठेवा, इथून पुढे लिहिणार नाही. स्प्रे बेटचं कंटेंट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॅक्टिकलला विचारतात. देन स्प्रेइंग विथ 0.2% कारबारी. ओके, तर हे केमिकल सांगितलंय, तर ह्यातलं काहीही तुम्ही नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही काय करा की सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर दोन्ही पेजच्या, बोररच्या आणि फ्लायच्या. ओके, आणि ओविपोजिशन प्युपेशन. तर बेर काय तुम्हाला असं मोठा क्वेश्चन लिहायला येत नाही, तर बेरवरती तुम्हाला हेच असते कॉमन नेम, सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर आणि ओविपोजिशन आणि प्युपेशन. ठीक आहे, तर ठीक आहे, तर आपलं बेर कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर जे आपले ड्रायलँड फ्रूट क्रॉप्स आपण बघितले पोमोग्रेनेट आणि बेर, तर तुम्ही मी काय तुम्हाला सांगितलं नाही तर एकाने स्वतःहून सेंड केलं. ठीक आहे, तर तुम्ही ना हे करा की ड्रायलँड फ्रूट क्रॉप मधले आपण याच्या आधीपर्यंत जे तुम्ही मला असाइनमेंट सेंड केले असतील, त्याच्यानंतर आपण काल शिकलोय पोमोग्रेनेट, त्याच्यानंतर बेर एक शिकलोय, या दोन्हीचा चार्ट
करायचं आणि मला सेंड करायचं आहे. त्याच्यानंतर आणि पेस्टॉप टोमॅटो हे आज कुठला वार आहे? मंगळवार आहे. त्याच्यानंतर मला फ्रायडेचं जे आपलं लेक्चर आहे त्याच्या सकाळी आधी मला हे तिन्ही क्रॉपचा चार्ट हवा आहे. पेस्टॉप बेर, पेस्टॉप पोमोग्रेनेट आणि पेस्टॉप टोमॅटो या तिन्ही क्रॉपचा चार्ट करून मला सेंड करायचा आहे.